श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक वीज उपकेंद्रावर विजेच्या प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सरपंच अशोकराव मोडभे, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेकचे सरपंच वैभव पोखरकर, वाळुंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळुंज, उपसरपंच मयूर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अंकुश शेवाळे, राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब गव्हाणे, सत्यवान शेटे, मोरेश्वर शेटे, बाळासाहेब पिंगळे, अनिल गाडे, जगन्नाथ गाडे, प्रकाश लोहोटे, सागर लवांडे, विजय लोहोटे, नवनाथ पिंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक तालुका आंबेगाव येथे महावितरण कंपनीचे 33/11 केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनमध्ये 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर सन 2017 बसवण्यात आला. त्यामध्ये साकोरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेक, वाळुंजवाडी आदी गावांसाठी स्वतंत्र फिडरची तरतूद करण्यात आली. परंतु गेली 6 वर्ष होऊनही अधिकाऱ्यांनी एकही फिडर चालू केला नाही. येत्या 1 महिन्यात सदर प्रश्न मार्गी न लागल्यास सबस्टेशनला टाळे ठोकून अधिकारी वर्गाला काळे फासले जाईल असा इशारा अशोकराव मोडवे यांच्यासह विविध गावच्या सरपंचांनी दिला आहे. महावितरण कंपनीच्या अनगोंदी कारभाराच्या विरोधामध्ये आपण आज या ठिकाणी फक्त निवेदन देण्याच्या दृष्टीनं या सबस्टेशनवर अवलंबून असलेल्या सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं 2017 साली या ठिकाणी नवीन 5 MVA रोहित्र बसवलं गेलं, परंतु त्या रोहित्रावर असणारे 11 KV 11 KV फिडर आजपर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चालू केले नाही. आज सुद्धा या ठिकाणी लाईट मिळत नाही आणि आज सणासुदीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शेतकरी वर्ग असतील किंवा घरगुती ग्राहक असन यांना या ठिकाणी अंधारामध्ये आपली दिवाळी साजरी करावी लागते आणि त्याच्या विरोधात आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन गेल्या 1 महिन्याच्या आतमध्ये जर महावितरण कंपनीने आपला कारभार व्यवस्थित केला नाही आणि शेतकऱ्यांना किंवा घरगुती ग्राहकांना योग्य दाबाने या ठिकाणी लाईट दिली नाही तर आपण 1 महिन्यानंतर MSEBचे महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या तोंडाला या ठिकाणी काळं फासणार आहोत. कारण 2017 पासून तर आजपर्यंत 5 वर्षामध्ये एवढं मोठं काम होऊनही अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा घरगुती ग्राहकांना योग्य त्या दाबानं आणि व्यवस्थित लाईट मिळत नाही. कारण MSEBकडे या ठिकाणी साधन सामुग्री नाही आणि या ठिकाणी परमनंट असा स्टाफ नसल्यामुळं या ठिकाणी कंत्राटी कामगार या ठिकाणी ग्राहकांना उलटं पालटं बोलतात आणि सुखसुविधा व्यवस्थित देत नाही. त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी या महावितरण कंपनीचा आज निषेध करणार आहोत. महावितरणच्या या अंधाधुंदी कार्यक्रमात त्या निमित्ताने आणि मनमानी कारभारामुळे आज लांडेवाडी असेल, वडगाव असेल, वाळुंजवाडी असेल, चास असेल किंवा आजूबाजूच्या सर्वच गावातील सरपंच असतील, उपसरपंच असेल, साकोरे असेल, त्या सर्वच गावातील प्रमुख मंडळींनी आज MSEBवरती आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं फक्त आज सुरुवात म्हणून आम्ही यांना इशारा देण्यासाठी आज सर्वजण इथं उपस्थित आहेत. कारण गेले अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून या MSEBला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे फिडर बसवण्यासाठी आम्ही निवेदन देऊन तोंडी निवेदन देऊन देखील कुठल्याही पद्धतीचं हे महामंडळ याच्यावरती म्हणजे कुठलं पाऊल उचलत नाही. हे पाऊल न उचलल्यामुळे निश्चितप्रमाणे शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा ऐन दिवाळीमध्ये त्यांची दिवाळी अंधारामध्ये जाते एवढं सांगून देखील आज गेले 4 ते 5 दिवसापासून तुम्ही पाहताय तर लाईटीचं जर पाहिलं तर लपंडाव पाहतोय. कारण शेतकऱ्यांना जर पाणी भरण्याचं जर ठरलं तर रात्रीचं आता वाघ असतो आपण प्रत्येक गावामध्ये वाघाची आता भीतीचं वातावरण झालेलं आहे. परंतु MSEBला किती वेळा विनवणी करून देखील दिवसा लाईट द्या तुम्ही, भले 10 तासाऐवजी 8 तास लाईट द्या, परंतु हे कुठल्याही पद्धतीचे आपलं मनमानी कारभार करतात आणि शेतकऱ्यांचं आज भीतीपोटी त्यांची पिके देखील म्हणजे नुकसान झालेले आहे. अशा पद्धतीने हे जे वातावरण आहे मी MSEBला निश्चितप्रमाणे आज आम्ही सांगू शकतो की मगाशी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे 30 दिवसामध्ये जर सदरील या
याचा निर्णय लवकरात लवकर जर लावला नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही या एमएससीबीला टाळे ठोकेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील काळे फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एवढंच मी आपल्या या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो. वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कामामुळे किंवा धोरणामुळे आज वडगाव काशिंबेक साकोरे दांडेवाडी सास व सर्व परिसरातील गावचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व ग्रामस्थांनी जे काही महावितरणचा अनागोंदी कारभार आहे या कारभाराच्या विरुद्ध या ठिकाणी आज निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहे आणि महावितरणची वेळोवेळी असलेला गोंगळ कारभार सातत्याने सुरू असलेला पाऊस पावसामुळे निर्माण ओला दुष्काळाचं संकट असताना शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं विजेचं वेळेवरती लाईट पोहोचत नाही. लाईट पोहोचली तर सकाळी लाईट येते तासभर संध्याकाळी जाते पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी सर्वजण या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेले आहेत. मी या मोर्चाच्या निमित्तानं या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना करू इच्छितो की आपण सर्वांनी केलेल्या मागणीनुसार किमान किंवा 3 दिवसाच्या आत यामध्ये कुठल्याही प्रकार यावरती उपाय करून सर्व समस्या मार्गी लाव्या. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या सर्व गावचे ग्रामस्थ सरपंच याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एमएससीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना करतो. महावितरणचा मोंगळ कारभाराचं करायचं काय? वाळूजवाडीचा नवीन फिडर बसवलाच पाहिजे.